पार्टी के संस्थापक दादा हीरा सिंह मरकाम के पुतले को नुकसान पहुंचाने का मामला सामने आया है और इसके विरोध में अब राज्य में जगह जगह आंदोलन किए जा रहे हैं। इसी कड़ी में नागपुर के संविधान चौक पे भी आंदोलन कर निषेध जताया गया। हीरा सिंह मरकाम ना सेवा सेवा गोंडवारा गणतंत्र पार्टी जिंदाबाद। दादा हीरा सिंह के पुतले को तोड़ने वाले आरोपी को सजा होनी चाहिए। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अन्याय अत्याचार नहीं सहेंगे। गोंडवाना गणतंत्र पार्टी के संस्थापक हीरा सिंह मरकाम इनके पुतले को नुकसान पहुंचाए जाने के विरोध में राज्य में अलग अलग जगहों पर आंदोलन किए जा रहे हैं। इसी कड़ी में नागपुर के संविधान चौक पर भी गोंडवाना गणतंत्र पार्टी द्वारा आंदोलन किया गया। इस समय पार्टी के पदाधिकारियों के साथ कार्यकर्ता भी शामिल हुए थे। यह आंदोलन हमारे गोंडवाना गणतंत्र पार्टी के संस्थापक गोंडवाना रत्न दादा हीरा सिंह मरकाम इनके बारे में उनकी पुतले की विटंबना यानी उनके पुतले को खंडित किया गया उसके बारे में ये आज का आंदोलन हम नागपुर में कर रहे हैं। इसी तरह से पूरे राज्य में ये आंदोलन राज्यव्यापी आंदोलन चालू है। ये सभी राज्यों में चालू है, सभी जिले में चालू है। सभी जिले में निवेदन दिए जा रहे हैं। MP छत्तीसगढ़ झारखंड UP राजस्थान आंध्र प्रदेश ऐसे असंख्य राज्यों में आज का ये आंदोलन आज के ही दिन रखा गया है। आज आम्ही इथे याच्यासाठी जमलेलो आहे। आमच्या पक्षाचे जे संस्थापक आहेत आणि ज्यांनी आमच्या पक्षाची नीव ठेवलेली दादा हिरासिंगजी मरकाम यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आणि आम्हाला आदेश दिले होते आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनी आणि इतर महासचिव यांनी संपूर्ण भारत प्रदेशमध्ये आजच्या 22 तारखेला निषेध आंदोलन आणि धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला आणि हे आम्ही आंदोलनाचं जे निवेदन आहे हे जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत आणि यानंतरही आम्ही प्रशासनाला अल्टिमेटम देऊ आता इथले महाराष्ट्र प्रदेशला देऊ त्याच्यानंतर आम्ही केंद्रातल्या सरकारला देऊ त्यानंतरही त्या आरोपीला पकडले आणि त्याला जर शासन झाले नाही तर आम्ही याच्यामध्येही आमच्या पार्टी अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की आपण उग्र आंदोलन करणार आणि आमच्या ज्या पक्षाच्या संस्थापकाच्या साठी आम्ही झटतो आणि त्यांच्या आम्ही चले आहोत आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत चालत आहोत तर आम्ही हे असंच अहोरात्र प्रयत्न चालू राहील आणि आमचे जे प्रदेशाध्यक्ष आम्हाला जे पुढे आदेश देतील त्या आदेशाची आम्ही अवहेलना करणार नाही आणि ज्याही प्रमाणात आम्हाला असं वाटेल की रस्त्यावर उतरायचं आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरायला तयार आहोत आणि आम्हाला आमच्या मागणीला न्याय मिळालाच पाहिजे असे आम्ही प्रशासनाला आणि माझ्या आमच्या अध्यक्षाकडून आणि माझ्या पार्टीच्या वतीने आम्ही विनंती करतो आहे सरकारला की त्यांनी छत्तीसगडमध्ये जाऊन तिथल्या प्रशासनाला याने त्यांना हे केलं पाहिजे पेचात पाडलं पाहिजे की त्या आरोपीला पकडलं पाहिजे आणि दंड झाला पाहिजे। लव यू दीपिका बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।